Today, we are going to study about our new topic, states of matter, gaseous and liquid state. As we know that there are three main states of matter that are solid, liquid and gaseous. आणि यापैकी गॅसियस आणि लिक्विड स्टेट यांचा आपण या युनिटमध्ये डिटेल स्टडी करणार आहे. सी हियर, इन केस ऑफ सॉलिड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड विथ इच अदर. सॉलिडमधले जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला अगदी घट्टपणे चिकटलेले दिसतात, त्यामुळे त्यांच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे किंवा दोन मॉलिक्युलमधलं डिस्टन्स आहे ते खूप कमी दिसतं आहे. मग जर दोन मॉलिक्युल हे एकमेकाला अगदी घट्टपणे चिकटलेले किंवा अगदी एकमेकाच्या जवळजवळ दिसत असतील तर त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असणार आहे? व्हेरी स्ट्रॉंग असणार आहे. दे हॅविंग स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हेरी स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दे हॅविंग ऑर दे एक्झर्ट्स व्हेरी स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इन केस ऑफ लिक्विड इथं आपल्याला काय दिसतं आहे की सॉलिडपेक्षा हे थोडेसे कशा पद्धतीने अरेंज केले आहेत बघा, तर दोन मॉलिक्युलमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स थोडंसं जास्त दिसतं आहे सॉलिडच्या कंपॅरिझनला. ते थोडंसं आपल्याला कसं दिसतं आहे, जास्त दिसतं आहे. मग इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स थोडंसं इन्क्रीज झालं आहे. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज झालं आहे म्हणजे दोन मॉलिक्युल एकमेकांपासून थोड्या थोड्या लांब अंतरावर आहेत. मग जर हे मॉलिक्युल एकमेकांपासून थोड्या थोड्या लांब अंतरावर असतील तर ह्या दोन मॉलिक्युलमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असणार आहे, थोडासा कमी असणार आहे. सो लिक्विड एक्झर्ट्स अ वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन दॅन सॉलिड. सॉलिडपेक्षा ते कसे असणार आहेत, वीक असणार आहेत. पण गॅसेसपेक्षा कसे असणार आहेत, ते स्ट्रॉंग असणार आहेत. इथं काय सांगितलं बघा, द इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स आर स्ट्रॉंग, पण सॉलिडच्या बाबतीमध्ये ते व्हेरी स्ट्रॉंग सांगितलेत आणि लिक्विडच्या बाबतीमध्ये फक्त स्ट्रॉंग म्हटलं आहे. बट हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ इंटरॅक्शन आहे ते सॉलिडपेक्षा कमी असणार आहे पण गॅसियसपेक्षा जास्त असणार आहे. ते जर आपण गॅसियसमध्ये बघितलं तर गॅसियसमधले इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे किंवा दोन मॉलिक्युलमधलं डिस्टन्स आहे ते लिक्विडच्या कंपॅरिझनला खूप जास्त आहे. जर हे डिस्टन्स खूप जास्त असेल तर ह्या दोन मॉलिक्युलमधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन हे व्हेरी वीक असणार आहेत किंवा जवळपास ते निग्लिजिबल असणार आहेत. इंटरमॉलिक्युलर बॉन्ड्स आर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर वीक ऑर निग्लिजिबल. आता हे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियसच्या फिजिकल स्टेट आहेत, त्या फिजिकल स्टेट इंटरकन्वर्जिबल आहेत. सॉलिडला हीट दिलं असता त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं, लिक्विडला हीट दिलं असता त्याचं कन्वर्जन गॅसमध्ये होतं. गॅसकडून हीट काढून घेतली किंवा गॅसला कूल केलं तर त्याचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं, लिक्विडमधून हीट काढून घेतली किंवा त्याला कूल केलं तर त्याचं कन्वर्जन गॅसमध्ये होतं. देन युअर नेक्स्ट पॉईंट इज डिफरन्स इन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर, मीन्स डिस्टिंग्विशिंग पॉईंट बिटवीन थ्री फिजिकल स्टेट, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर सॉलिडच्या बाबतीत बघा, सॉलिड हॅविंग डेफिनाईट शेप अँड डेफिनाईट व्हॉल्यूम. सॉलिड हॅविंग डेफिनाईट शेप अँड सी अगेन, सॉलिड हॅविंग डेफिनाईट शेप अँड डेफिनाईट व्हॉल्यूम. सॉलिडला फिक्स असं त्याचं शेप आणि त्याचं व्हॉल्यूम आहे. लिक्विडच्या बाबतीत मात्र त्याचं व्हॉल्यूम फक्त डेफिनेट आहे पण त्याचा शेप जो आहे तो इनडेफिनाईट आहे. सो लिक्विड हॅविंग इनडेफिनाईट शेप म्हणजे त्याचा शेप आहे तो फिक्स नाही आहे अँड डेफिनेट व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम फक्त डेफिनेट आहे. लिक्विडचा शेप का डेफिनेट नाही आहे, तर लिक्विड ॲक्वायरिंग द शेप ऑफ द कंटेनर इन विच इट इज स्टोर्ड. लिक्विडच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवला जातो त्या कंटेनरचा शेप तो ॲक्वायर करतो. गॅसेसच्या बाबतीत गॅसेसला शेप पण डेफिनेट नाही आहे आणि व्हॉल्यूम पण डेफिनेट नाही आहे. सो गॅसेस हॅविंग इनडेफिनाईट शेप अँड इनडेफिनाईट व्हॉल्यूम, त्याचा शेप पण डेफिनाईट नाही आहे, त्याचा व्हॉल्यूमसुद्धा डेफिनाईट नाही आहे. देन मॅक्झिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल, तर सॉलिडमधले कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मग अशा आपण बघितल्या पद्धतीने एकमेकाला घट्टपणे चिकटलेले दिसतात. मग हे एकमेकाला घट्टपणे चिकटलेले असल्यामुळे त्यांच्यातला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो कसा असणार आहे, मॅक्झिमम. इथं लिक्विडमधले पार्टिकल एकमेकांपासून थोड्या थोड्या लांब अंतरावर आहेत, त्यामुळे त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असणार आहे, थोडासा कमी असणार आहे. आणि गॅसेसच्या बाबतीत द ॲक्वायरिंग निग्लिजिबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पार्टिकल, त्यांच्यामधला फोर्स हा अगदी निग्लिजिबल किंवा व्हेरी व्हेरी वीक असणार आहे. सॉलिडमधले पार्टिकल्स हे क्लोजली पॅक्ड असणार, त्यांना विशिष्ट एक प्रकारचा शेप आहे, त्यामुळे त्यांच्यातले पार्टिकल एकमेकाला घट्टपणे चिकटलेले असणार आहेत.
लिक्विडला फ्लो आहे त्यामुळे लिक्विडमधले पार्टिकल्स हे कसे असणार आहे, लूजली पॅक्ड असणार ॲज कम्पेअर टू सॉलिड. गॅसेसमधले पार्टिकल्स हे व्हेरी लूजली पॅक्ड असणार आहेत कारण ते रँडमली इकडे तिकडे इझिली मूव्ह होऊ शकतात, त्याला फ्लो आहे त्यामुळे त्याच्यातले पार्टिकल्स हे व्हेरी लूजली पॅक्ड असणार आहेत. कॉम्प्रेसिबिलिटीचा विचार केला तर सॉलिडमधले पार्टिकल एकमेकाला घट्टपणे चिकटलेले असल्यामुळे सॉलिडला कॉम्प्रेस करतात, दोन मॉलिक्युलमधल्या मध्ये अंतर नाहीच आहे, दोघं एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत त्यामुळे त्यांना कॉम्प्रेस करतात, त्याच्यावरती दाब देता येत नाही, सो कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. लिक्विडच्या बाबतीमध्ये इथं कॅनॉट बी कॉम्प्रेस नाही म्हणू शकत, पण लिक्विड हे स्लाइटली कॉम्प्रेसिबल आहेत, लिक्विडला थोडंसं कॉम्प्रेस करता येतं, लिक्विडला थोडंसं कॉम्प्रेस करता येतं, स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी किंवा स्लाइटली कॉम्प्रेसिबल आहेत, लिक्विड्स हे स्लाइटली कॉम्प्रेसिबल आहेत. गॅसेसच्या बाबतीत गॅसेस कॅन नॉट असं गॅसेस कॅन बी कॉम्प्रेस्ड, गॅसेस कॅन बी कॉम्प्रेस्ड का, तर गॅसेसमधले पार्टिकल एकमेकांपासून खूप लांब लांब अंतरावर असल्यामुळं ह्याला ह्यांच्यावरती दाब देता येतो, ह्यांना कॉम्प्रेस करता येतो. तर नेक्स्ट पॉईंट आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ पार्टिकल्स, गॅसेस पार्टिकल्स. तर गॅसमधले मॉलेक्युल्स जे इकडे तिकडे रँडमली मूव्ह होत असतात, तिकडे तिकडे फिरत असतात, त्यांच्या फिरण्याला किंवा त्यांच्या मुवमेंटला रिस्पॉन्सिबल असणारी जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. मग गॅसेसमधले पार्टिकल्सची मुवमेंट होते म्हणजे त्या पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, खूप जास्त असणार आहे. सो गॅसेस हॅव्हिंग हायेस्ट कायनेटिक एनर्जी ऑर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल्स इज मॅक्झिमम. लिक्विडमधले पार्टिकल्स पण थोड्याफार प्रमाणात का असताना इकडे तिकडे मूव्ह होतात, मग लिक्विडमधल्या पार्टिकल्सना सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे, पण ते कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, गॅसेसपेक्षा कमी आणि सॉलिडपेक्षा जास्त. सॉलिडमधल्या पार्टिकल्सना मुवमेंट नाही आहे म्हणून त्यांची कायनेटिक एनर्जी फार मिनिमम असणार आहे किंवा ती कशी असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. देन सॉलिडच्या बाबतीमधले सॉलिडचे पार्टिकल्स हे मूव्ह होऊ शकत नाहीत, ते फक्त व्हायब्रेट होतात ओनली ॲट दर फिक्स्ड पोझिशन, त्यांच्या जागेवर ते व्हायब्रेट होतात पण त्यांचे मुवमेंट होऊ शकत नाही. लिक्विडच्या बाबतीमध्ये लिक्विड पार्टिकल्स कॅन स्लाइड ओवर वन अनदर, त्यांची थोडीशी मुवमेंट होऊ शकते. गॅसेसच्या बाबतीत पार्टिकल्स कॅन मूव्ह फ्रीली, ते फ्रीली इकडे तिकडे मूव्ह होऊ शकतात. देन डेन्सिटी, सॉलिडची डेन्सिटी जी आहे ती खूप हाय असणार आहे, लिक्विडची डेन्सिटी बघायला गेलो तर ती लोअर दॅन सॉलिड, सॉलिडपेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे, आणि गॅसेस हे खूप हलके आहेत सो त्यांची डेन्सिटी खूप कमी असणार आहे. देन फ्लोचा विचार करायला गेला, प्रवाहाचा विचार करायला गेला तर सॉलिड कॅनॉट फ्लो, सॉलिड हे फ्लो होऊ शकत नाहीत, लिक्विड फ्लो होतात, गॅस फ्लो होतात. देन और नेक्स्ट पॉईंट इज इंटरमोलेक्युलर फोर्सेस. इंटरमोलेक्युलर फोर्सेस म्हणजे काय, तर दीज आर दी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्सेस प्रेझेंट बिटवीन नेबरिंग मॉलेक्युल. जवळजवळच्या मॉलेक्युलमध्ये प्रेझेंट असणारे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस जे आहेत त्यांना इंटरमोलेक्युलर फोर्सेस असं म्हणतात. आणि इंटरमोलेक्युलर फोर्सेसचे प्रकार आपण बघणार आहे, तर इंटरमोलेक्युलर फोर्सेस एकूण पाच प्रकारचे आपण शिकणार आहे. सो टाईप्स ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस, पहिला आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन, दुसरा आहे आयॉन डायपोल इंटरॅक्शन, तिसरा आहे डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, चौथा आहे हायड्रोजन बॉन्डिंग, आणि पाचवा आहे लंडन्स ऑर डिस्पर्शन फोर्सेस ऑफ इंटरॅक्शन. त्यातला पहिला जो आपण शिकणार आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सो डायपोल म्हणजे काय, तर पोलार कोव्हॅलंट मॉलेक्युल, याआधी आपण शिकलो हे, तर हा जो पोलार कोव्हॅलंट मॉलेक्युल आहे ह्या पोलार कोव्हॅलंट मॉलेक्युलमध्ये ह्या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमधल्या डिफरन्समुळे ह्या दोघांमधले चार्जेस सेपरेट होतात. आता इथं फक्त आपण एच आणि सी एल घेतलं तर काय होतं, हायड्रोजन आणि क्लोरीन ह्यांच्यामध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे हा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे, म्हणजे हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि सी एलचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि सी एलचा एक इलेक्ट्रॉन ह्या दोघांमध्ये काय होतो, शेअर होतो. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि सी एलचा एक इलेक्ट्रॉन ह्या दोघांमध्ये शेअर होतो आणि ह्या दोघांमध्ये तयार झालेला जो बॉन्ड आहे हा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ह्या दोघांमध्ये तयार झालेला बॉन्ड हा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड इथं तयार झालाय. मग हायड्रोजन आणि सी एल ह्या दोघांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे सी एल काय करतो, हे जे शेअर झालेले इलेक्ट्रॉन आहे ते स्वतःकडे खिचून घ्यायला बघतो, त्यामुळे ह्या दोघांमधले चार्जेस सेपरेट होतात. हे ऑलरेडी आपण शिकलोय. सो सी एल अक्वायरिंग पार्शल
negative charge and hydrogen acquiring partial positive charge. आणि हा partial negative आणि partial positive charge denote करण्यासाठी delta ह्या ग्रीक लेटरचा वापर केला जातो. डेल्टा ह्या ग्रीक लेटरचा वापर केला जातो. आता ह्यालाच आपण काय म्हणतो, डायपोल. मग डायपोल कुणामध्ये एक्झिस्ट होतो, तर पोलार मॉलेक्युलमध्ये. का? तर पोलार कोव्हॅलंट बॉन्डमुळे. सो फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड एंड्स ऑफ द पोलार मॉलेक्युल इज नोन ॲज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. मग हा एक डायपोल आहे, मग दुसरा डायपोल, मग तिसरा डायपोल. इथे घेतलं बघा, तर एका डायपोलमधला निगेटिव्ह आणि दुसऱ्या डायपोलमधला पॉझिटिव्ह, एका डायपोलमधला निगेटिव्ह आणि दुसऱ्या डायपोलमधला पॉझिटिव्ह, ह्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो आहे, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणायचं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बघा पुन्हा, एका डायपोलमधला निगेटिव्ह, दुसऱ्या डायपोलमधला पॉझिटिव्ह, किंवा एका डायपोलमधला पॉझिटिव्ह, दुसऱ्या डायपोलमधला निगेटिव्ह, ह्या अपोझिटली चार्ज चार्ज एंड्समध्ये जो फोर्स ऑफ इंटरॅक्शन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो आहे, ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं आहे, पोलार मॉलेक्युल. अँड स्ट्रेंथ ऑफ दिस इंटरॅक्शन, ह्या इंटरॅक्शनची स्ट्रेंथ कशावर डिपेंड असणार आहे, तर ह्या मॉलेक्युलच्या पोलॅरिटीवर. ह्याची पोलॅरिटी जितकी जास्त, तितकी ह्या बॉन्डची स्ट्रेंथ जास्त असणार आहे. सी, या पोलार मॉलेक्युल जे आहे किंवा पोलॅरिटी जी आहे, ते वेक्टर क्वांटिटी आहे. आणि रिप्रेझेंट करताना कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतात, ॲरोने. ॲरोचं हेड जे आहे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे, आणि ॲरोचे टेल जे आहे ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटमकडे. म्हणजे ते एच सी एलला रिप्रेझेंट करत असताना आपण अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करणार, हा ॲरो. ॲरोचं हेड आहे ते सी एलकडे आणि ॲरोचे टेल आहे ते हायड्रोजनकडे. सो हे रिप्रेझेंटेशन आहे ह्या वेक्टर क्वांटिटीचं. आता आपण सांगितलं की डायपोल मोमेंट जी आहे ती वेक्टर, की सी अगेन, डायपोल मोमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ही डायपोल मोमेंट कशी काढायची, तर डायपोल मोमेंट इज इक्वल टू म्यू. ती रिप्रेझेंट करताना म्यू न रिप्रेझेंट केली जाते, अँड म्यू इज इक्वल टू क्यू इंटू यल. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू यल किंवा क्यू इंटू आर पण म्हटलं जातं. म्यू म्हणजे डायपोल मोमेंट, जिथं आपण बघितलं ही वेक्टर क्वांटिटी आहे. म्यू म्हणजे डायपोल मोमेंट इज इक्वल टू, रिप्रेझेंट करताना म्यू ह्या लेटरनं रिप्रेझेंट केली जाते, इज इक्वल टू क्यू इंटू आर. क्यू म्हणजे काय, तर क्यू इज द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज, ह्या चार्जचं मॅग्निट्यूड, ह्या चार्जचं मॅग्निट्यूड. आणि आर म्हणजे काय, आर इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. आर इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. आणि ह्याचं युनिट जे आहे, डायपोल मोमेंटचं युनिट जे आहे ते डिबे, डायपोल मोमेंटचं युनिट हे डिबे आहे. रिप्रेझेंट करताना कॅपिटल डीनं रिप्रेझेंट केलं जातं. म्यू ही काय आहे, डायपोल मोमेंटसाठीचं, डायपोल मोमेंट म्यूनं रिप्रेझेंट केली जाते. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. क्यू म्हणजे काय, तर मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटर्स किंवा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. आणि याचं म्यूचं जे युनिट आहे ते युनिट आहे डीपे. रिप्रेझेंट करत असताना कॅपिटल डी या लेटरनं रिप्रेझेंट केलं जातं. सी अगेन, व्हॉट इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन, तर दोन डायपोलमध्ये असणारं फोर्स ऑफ इंटरॅक्शन और फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज्ड एंड ऑफ द पोलार मॉलेक्युल. देन स्ट्रेंथ ऑफ द डायपोल डायपोल इंटरॅक्शन डिपेंड्स अपॉन विच फॅक्टर, इट डिपेंड्स अपॉन द पोलॅरिटी ऑफ द मॉलेक्युल. जे एकातला निगेटिव्ह आणि दुसऱ्यातला पॉझिटिव्ह ह्यांच्यामध्ये तयार झालेलं जे इंटरॅक्शन आहे, ह्याला डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हणायचं आहे. तर पोलॅरिटी ही कशाने सांगितली, तर डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट कशी काढायची, म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. व्हॉट इज क्यू, क्यू इज इक्वल टू द चार्ज ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. अँड आर इज व्हॉट, इट इज डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. अँड युनिट ऑफ द डायपोल मोमेंट इज डिबे.